शिक्षण प्रसारक मंडळ वलांडी अंतर्गत येणाऱ्या विविध शाळांमधून जे विद्यार्थ्यांना ज्ञानांतरणाचं काम करतात त्या शिक्षकांच्या विविध प्रश्नावरती या ठिकाणी हे शिक्षक उपोषणाला बसलेले आहेत. या शिक्षकांच्या विविध मागण्या आहेत, आपण त्या जाणून घेऊया. मी माधव सोपानसाठी राहणारी रोड, अगोदर मला ड्युटी रोडात होती, त्यानंतर बदली झाली माझी वलांडीला. 95 पर्यंत ग्रांट आली, 95 पासून 2006 ला माझी वलांडीला बदली झाली. बदली झाल्यानंतर त्यांनी मला सारखे शेतात वगैरे घरी सगळं काही काम लावली. माझ्या वयोमानानुसार काम होत नसल्यानंतर मी विनंती केली तरी शाळा माझी घर माझं असं म्हटले. मग मी मार्ग सुचला इथे विरोध करायला, कार्यालयाला इथे आणि कागदपत्र करीत असताना कातावून माझी बदली साकोळा केली. मग साकोळा बदली केल्यानंतर मी म्हटलं माझं आणि सर्व्हिस बुक द्या. काहीतरी एक वर्ष होत आल्यानंतर मी म्हटलं माझं सर्व्हिस बुक भीतीप्रत कुठे आहे द्या. साकोळचे हेडमास्टर म्हणतात ते तुझी बदली झाली आहे तिथून काढला नाही. आणि त्या वलांडीचे हेडमास्टर म्हणतात तुझी बदली झाली मी देऊ शकत नाही आणि तू तिथून काढलास. मी दोघांच्या मध्ये करू कसा, एक तर द्वितीय प्रत मिळत नाही मला आणि तुझ्या एंट्र्या करून देतो म्हणून वलांडीच्या मुख्याध्यापकांनी घेतली. वलांडीच्या मुख्याध्यापकांनी तुझ्या एंट्र्या करून देतो म्हणून माझं सर्व्हिस बुक घेतली द्वितीय प्रत. तेही दिली नाही ना, वरिंदर दाखवत नाही. तुम्ही हे तसे म्हणतात ते तसे म्हणतात, इट्टी लांडूच्या खेळासारखं टोल वाटूली कोरल्यात, कसा करू मी. माझ्या मागण्या विना खंडित अखंड सेवा पुस्तिकेची अद्यावत दुय्यम प्रत मिळाली, एक मागणी पहिली. दुसरी मागणी, मला कसल्याही प्रकारची अडचण न येता, भविष्यात पेन्शनला अडचण न येता अशा प्रकारची दुय्यम प्रत करून देऊन मागील जे उपोषण काळातला पगार आहे तो काढण्यात यावा. आणि तिसरी मागणी, माझं जी जी पेप आहे, माझ्या मुलाची सुरेक जमलेली आहे, ताबडतोब मला तो पैसा देण्यात यावा जी पेपचा. एकही मला आणि अद्ययावत पावती मिळालेली नाही जी पेपची. मग ती वलांडीच्या काळापासूनची असो, येरोळच्या असो या साकोळच्या असो, माझं जी पेप बरोबर सगळं कटलेलं आहे, मला आता पैसा लागणार आहे. मी वाघमारे नागोराव मल्हारे, नरसिंह उच्च माध्यमिक विद्यालय राणी अकोला येथे 18 वर्षापासून सतत कायम कर्मचारी म्हणून सेवेत आहे. मला संस्थेने अद्याप द्वितीय प्रत म्हणजे दिलेली नाही, शिवापुस्तिकेची द्वितीय प्रत दिलेली नाही, वरील चैतन्यश्रेणी दिलेली नाही. शिवाय संस्थामध्ये घरभाडे म्हणजे कपात करून माझं आर्थिक नुकसान करते. संस्थेच्या रोस्टरप्रमाणे मागासवर्गीय शिवाज्येष्ठतेनुसार म्हणजे एसीचं पद रिक्त आहे. 2 वर्षापासून मी संस्थेकडे आणि जिल्हा परिषद कार्यालयाकडे अर्ज विनंत्या करतो, पण जिल्हा परिषद कार्यालय किंवा शिक्षण अधिकारी उपसंचालक माझ्या पत्राकडे केराची टोपली करून 2 वर्षापासून मला या पदापासून वंचित ठेवत आहेत आणि माझ्यावर अन्याय करत आहेत. येरोळ या ठिकाणी जिजामाता विद्यालय या ठिकाणी मी कार्यरत आहे. याआधी मी बालाजी प्राथमिक वलांडी या ठिकाणी कार्यरत होतो. त्या मुख्याध्यापकांनी बाळकृष्ण सोनकोडे यांनी माझं पीपीएफ स्वतःच्या खात्यावर ओळून घेतलंय, माझ्या पगारातून कपात करून स्वतःच्या खात्यावर त्यांनी जमा केलेलं आहे. त्याच्यानंतर प्राथमिक शाळेमध्ये चित्रकला शिक्षकाचं पद नसतंय अशा वेळेला सुद्धा माझी बदली संस्थेने दमदाटी करून अगदी जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांनी माझ्या अशा पद्धतीने बदली करून केल्याच्या नंतर मी अनेकदा शिक्षण खात्याकडे अशी तक्रारी केल्याच्या नंतर मी थोडं निबरगट असा झाल्याच्या नंतर त्यांनी मग परत बदली केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून माझी परत बदली माध्यमिक विभागात केली. माझ्या अनेक अशा अडचणी त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. वेळोवेळी त्यांनी ऍबसेंटी करणे, दमदाटी करणे, आणि अशा दमदाटीपासून जर आम्हाला मुक्तता द्यायची असेल शिक्षकांना तर प्रशासक नेमलं पाहिजे असं मला वाटतं. चंडी पिके, ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ वलांडी अंतर्गत चालणाऱ्या शाळेत 1991 पासून कार्यरत आहे. आज माझी 27 वर्षाची सेवा झालेली आहे. संस्थेनं मला मुख्याध्यापक पदावरून उचलबांगडी केलेली आहे. आज संस्थेचे रिक्त पद आहे. आमची मागणी आहे की सेवाज्येष्ठतेनुसार ते मुख्याध्यापक पद भरलं जावं, पण आमचे संस्थाचालक माझे आमदार आहेत त्यांच्या पत्नीलाच ते मुख्याध्यापक पद द्यावं असा त्यांचा आट्टास आहे, पण त्यांची अर्हता नाहीये. याचिका क्रमांक 88-95-2015 उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद, त्या निकालाची अद्याप कार्यवाही झालेली नाही, ती कार्यवाही होणं गरजेचं आहे. थकीत वेतन बदली काळातील माझं जुलै 2002 ते नोव्हेंबर 2000 काढलेलं नाही. वरिष्ठ वेतन श्रेणी मला
10/6/2003 मला मिळायला हवी, निवड श्रेणी 10/6/2015 ला मिळायला हवी, पण अद्याप दिली नाही. जानेवारी 4 मध्ये मी उपोषणाला बसलेलो होतो माझ्या प्रश्नासाठी, त्या जानेवारी 4 देखील माझं वेतन काढलेलं नाही, आणि फेब्रुवारी 2007 पासून जून 2010 पर्यंत माझा घरभाडं भत्ता काढलेला नाही, आणि आता चालू फेब्रुवारी 18 ते एप्रिल मे चं माझं घरभाडं मुद्दाम काढलेलं नाही. वैद्यकीय रजेचं मी प्रमाणपत्र देखील घेऊन मग आमचे मुख्याध्यापक श्रीजी चिंचोळे हे वैद्यकीय रजा मंजूर करत नाहीत, वेळोवेळी आमचे घरभाडे कपात करतात, वेळोवेळी आम्हाला ऑप्शन दाखवतात शाळेत काम करून देखील, आणि सेवा पुस्तिकेची द्वितीय प्रत अद्याप दिलेली नाही. समाज घडवणारे आम्ही, देश घडवणारे, शिक्षकाची ह्या देशात अवस्था असेल तर इतर लोकांनी काय करायचं? शिक्षकांना स्वावलंबी जीवन जगायचं नाही का? आम्ही त्यांच्या वेडीबगाराप्रमाणे जीवन जगायचं का? ते आम्हाला कुठेही काम सांगतात, केव्हाही काही करतात, मानहानी करतात, आर्थिक कुचंबना करतात, इतर ठिकाणी आम्हाला काही बोलतात अशा पद्धतीचे संस्था चालक असतील तर आमचा देश आणि महाराष्ट्र कसा पुढे जाईल? शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेतो आम्ही, आणि त्यांच्या विचारांचे आज पायदळ तुडवलं जातं. अशा शिक्षण संस्था चालकावर आपण अंकुश ठेवला पाहिजे. माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना आम्ही विनंती करतोय, महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोदजी तावडे यांना आम्ही विनंती करतोय, अशा शिक्षण संस्था चालकावर आपण वचक ठेवा. चांगल्या पद्धतीचं समाजाला शिक्षण द्यायचं असेल तर शिक्षकांना आपण संरक्षण दिलं पाहिजे. शिक्षक भूका पोटी विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ शकत नाही, आदर्श ज्ञान शिक्षण देऊ शकत नाही, आदर्श समाज घडवू शकत नाही. एकच मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतोय की आपण अशा पद्धतीचं ह्या शिक्षण क्षेत्रावर नियंत्रण ठेवा, येणारं महाराष्ट्राचं भवितव्य चांगलं राहील. हेच एक मी शासनाला विनंती करून ह्या माझ्या मागण्या आहेत. आमच्या संस्थेवर आपण प्रशासकाची नियुक्ती करावी. शिक्षण संस्थेवरती प्रशासक नेमला जाणार नाही तोपर्यंत या शिक्षण संस्थेतल्या कर्मचाऱ्यांच्या समस्या कोणीही जाणून घेणार नाही अशी खंत या ठिकाणच्या उपोषणकर्त्यांनी मांडली आहे. निश्चितच या सर्वाकडे प्रशासन काय भूमिका घेऊन लक्ष देईल अशी ते वाट पाहत आहेत. कॅमेरामॅन रुपेश गायकवाडसह सुशील वाघमारे, महावार्ता न्यूज, लातूर.